माध्यमिक शिक्षणाधिकारी मारुती फडके रजेवर गेल्याने त्यांचा चार्ज उपशिक्षणाधिकारी तृप्ती अंधारे किंवा शिक्षणाधिकारी नाळे यांच्याकडे देणार असल्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. फडके यांचे वागणे योग्य नव्हे. त्यांनी स्वेच्छानिवृत्तीचा दिलेला अर्ज चुकीचा व अर्धवट आहे. त्यामुळे राज्याचे शिक्षण आयुक्त सूरज मांढरे यांच्याशी माझी चर्चा झाली आहे. मांढरे यांना प्रस्ताव पाठवणार असून त्यांची स्वेच्छा सेवानिवृत्ती अर्ज स्वीकारून आम्हाला दुसरा अधिकारी देण्याची मागणी करणार असल्याचेही आव्हाळे यांनी सांगितले. दरम्यान पत्रकारांनी माध्यमिकचा चार्ज देताना दोन उपशिक्षणाधिकाऱ्यांचा विषय येतो, आपल्याकडे पूर्णवेळ योजना शिक्षणाधिकारी असताना त्यांचे नाव का येत नाही असा प्रश्न केला असता आवक जावक रजिस्टर गहाळ प्रकरण गंभीर असून त्या शिक्षणाधिकाऱ्यावर लवकरच FIR होण्याची शक्यता आहे अशी माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे यांनी दिली. जे HOD आहेत फडके ते काही दिवसापूर्वीच तिथे जॉईन झाले होते, पण त्यांच्या तब्येतीच्या कारणामुळे त्यांना BP आणि शुगरचा फार त्रास आहे, त्यामुळे ते मागे पुढे करत होते. जॉईन होऊन त्यांना ते काम करणं जमत नाहीये, म्हणून त्यांनी स्वेच्छानिवृत्तीचा पण अर्ज दिलेला आहे. तो आपण पुढे पाठवणार आहे आणि लवकरात लवकर त्याच्यावर निर्णय घ्या असं मी स्वतः मांढरे सरांशी बोललेली आहे. सरही त्याच्यावरती पॉझिटिव्ह आहेत. आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्येच जो दुसरा खूप गंभीर विषय आहे तो मागे पडलेला आहे या सगळ्या कारणामुळे, म्हणजे तो टप्पा अनुदानाचा आहे. त्याच्याविषयी 24 एप्रिल 2023 जे परिपत्रक आहे शासन निर्णयाच्या अनुषंगाने, त्याच्यामध्ये असं म्हटलंय की आवक जावक किंवा जे काही डॉक्युमेंट्स होते गहाळ झाले असतील तर त्याचा एकतर शोध घेणार, शोध नाही सापडले तर त्याच्यावरती FIR होणं फार गरजेचं आहे. त्याविषयी आपण पुढचे पाऊल उचलणार आहोत आणि ते नाही सापडले तर त्या तत्कालीन जे काही अधिकारी असतील कर्मचारी असतील त्याच्यावरती आपण गुन्हा दाखल करणार आहोत. आणि त्याच्या अनुषंगाने पुढच्या ज्या त्रुटी पूर्ततासाठी जे फाईल्स आलेल्या आहेत, जितक्या कोणत्या फाईल्स असतील सेवार्थच्या, त्या आपण त्रुटी पूर्तता करण्याचा पूर्ण प्रयत्न करून तात्काळ ते काम आता पुढच्या आपल्याकडे दोन अधिकारी आहेत, दोन अधिकारी कोणाला देऊ इच्छितो ते आता बघूयात आता. आणि एकंदरीत तो आता पुढचा सेकंडरीचा जो विषय मार्गी लावण्याचा प्रयत्न करू. दुसरा एक म्हणजे की JGM मध्ये DE सुरू झालेली आहे. 189 फाईल्स मध्ये जी चौकशी झाली होती पालकमंत्री महोदयांच्या अध्यक्षतेखाली पालकमंत्री महोदयांनी त्याच्यामध्ये कमिटी स्थापन केली होती, त्यांचा अहवाल COZP कडे आलेला आहे. आणि त्याच्यामध्ये जे काही मुद्दे निघालेले आहेत त्याची पूर्तता करणं ऍक्च्युली शक्य नाही आहे, कारण की ते अनियमित आहे. आणि त्याचा आपण शासनालाच आपण त्याच्याविषयी आदेश द्यावा असं आपण त्यांना मार्गदर्शन मागवणार आहोत. पण त्याच्या अनुषंगाने, कारण की आपले जे आता सध्याचे जे एक्झिक्युटिव्ह इंजिनियर आहेत कटक 2 ते डेप्टी इंजिनियर आहेत, त्यांची चौकशी त्याच्यामध्ये सुरू ठेवण्यात आलेली आहे. आणि प्रिन्सिपल्स ऑफ नॅचरल जस्टिसच्या अनुषंगाने तिथे त्यांना कंटिन्यू करणं ऍक्च्युली बरोबर योग्य नाही वाटणार. ते ऍक्च्युली वरिष्ठ पण त्यांचंही तसंच मत आहे, त्यामुळे त्यांनी खूप चांगलं काम केलेलं आहे आणि त्यांनी ते इथे पुढेही इथून पुढेही ते करतच राहतील. मी जी जबाबदारी ते अतिशय चांगल्या पद्धतीने ते करतील अशी मी अपेक्षा बाळगते, पण आपल्याला तो चार्ज कोणाला तरी वेगळ्या व्यक्तीला देणं फार गरजेचं आहे. थँक्यू.